गरजू लोकांसाठी रेशन कार्ड म्हणजे एक महत्वाचं दस्तावेज आहे. लोकांना रेशन कार्डवर दर महिना धान्य मिळत असतं. हे असं कागदपत्र आहे ज्याच्या मदतीनं गरिबांना स्वस्तात रेशन दिलं जातं. मात्र आता रेशन कार्डच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अन्न पुरवठा विभागाचे सचिव विनव कुमार यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत समाविष्ट असलेल्या अपात्र व्यक्तींची शिधापत्रिका रद्द करण्यासाठी 31 मे पर्यंत मोहीम राबवण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांच्या डीएमला दिले. शिधापत्रिका रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका त्या कुटुंबांना बसणार जे किरकोळ त्रुटींमुळे सरकारी रेशन पासून वंचित राहतील. त्याचबरोबर सरकारी कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे. विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीचं मासिक उत्पन्न 10,000 पेक्षा जास्त आहे त्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. विभागानुसार ज्या लोकांकडे चारचाकी वाहने, सरकारी नोकरी, आयकर भरणं, सिंचन यंत्रासह 2.5 एकर बागायती जमीन, 5 एकर बागायती जमीन, व्यवसाय कर आणि इतर संसाधने आहेत अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. शिधापत्रिका पण अशी अनेक कुटुंब आहेत जी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतात. अशा लोकांची शिधापत्रिका रद्द केली जाईल. दुसरीकडे शिधापत्रिका रद्द झाल्याच्या माहितीवरून अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. समस्तीपूरमध्ये 1 दिवस आधीपर्यंत सर्वाधिक 2,46,935 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी पूर्व चंपारणमध्ये 2,36,335 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. मुझफ्फरपूरमध्ये 1,99,349 आणि पश्चिम चंपारणमध्ये 1,55,889 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. पाटण्यामध्ये आतापर्यंत 31,490 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. दरम्यान आता बिहारमध्ये 28,89,116 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत निर्धारित मानकांची पूर्तता न करणाऱ्या शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका रद्द करण्यात येते. याअंतर्गत बिहारमधील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका तपासल्या जात असून त्या रद्द केल्या जातात. सध्या राज्यात 1,81,00,000 शिधापत्रिका धारक आहेत. गरजू लोकांसाठी रेशन कार्ड म्हणजे एक महत्वाचं दस्तावेज आहे. लोकांना रेशन कार्डवर दर महिना धान्य मिळत असतं. हे असं कागदपत्र आहे ज्याच्या मदतीनं गरिबांना स्वस्तात रेशन दिलं जातं. मात्र आता रेशन कार्डच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अन्न पुरवठा विभागाचे सचिव विनव कुमार यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत समाविष्ट असलेल्या अपात्र व्यक्तींची शिधापत्रिका रद्द करण्यासाठी 31 मे पर्यंत मोहीम राबवण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांच्या डीएमला दिले. शिधापत्रिका रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका त्या कुटुंबांना बसणार जे किरकोळ त्रुटींमुळे सरकारी रेशन पासून वंचित राहतील. त्याचबरोबर सरकारी कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे. विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीचं मासिक उत्पन्न 10,000 पेक्षा जास्त आहे त्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. विभागानुसार ज्या लोकांकडे चारचाकी वाहने, सरकारी नोकरी, आयकर भरणं, सिंचन यंत्रासह 2.5 एकर बागायती जमीन, 5 एकर बागायती जमीन, व्यवसाय कर आणि इतर संसाधने आहेत अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. शिधापत्रिका पण अशी अनेक कुटुंब आहेत जी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतात. अशा लोकांची शिधापत्रिका रद्द केली जाईल. दुसरीकडे शिधापत्रिका रद्द झाल्याच्या माहितीवरून अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. समस्तीपूरमध्ये 1 दिवस आधीपर्यंत सर्वाधिक 2,46,935 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी पूर्व चंपारणमध्ये 2,36,335 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. मुझफ्फरपूरमध्ये 1,99,349 आणि पश्चिम चंपारणमध्ये 1,55,889 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. पाटण्यामध्ये आतापर्यंत 31,490 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. दरम्यान आता बिहारमध्ये 28,89,116 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत निर्धारित मानकांची पूर्तता न करणाऱ्या शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका रद्द करण्यात येते. याअंतर्गत बिहारमधील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका तपासल्या जात असून त्या रद्द केल्या जातात. सध्या राज्यात 1,81,00,000 शिधापत्रिका धारक आहेत.